हाली पयला आसतले अंडर एज ड्रायवींग खुबशे केसीस जाताय, ते भायर ड्रंकन ड्रायवींग. आतां फाटल्या आठवड्याक चिकलेची बायल मेली, ती गाडी चार पांच भुरगीं आसलेली, दे वर ऑल अंडर इन्फ्लुएंस ऑफ आल्कोहोल. गाडयेंत बियराच्यो आनी ब्रिजराच्यो बॉटल मेळ्यो. ड्रायवर ऑफ द कार अंडर एज आसलो 17 वर्सांचो. आतां कितें आसता, अंडर एज आसले कारणान पुलिसांक ते सेक्शनां लावचेच पडटाय, ते भायर 199 म्हणून सेक्शन लावचें पडटा, तेजे प्रमाणे एक रिपोर्ट धाडचो पडटा JMFC. आनी जो गार्डियन किंवा पेरंट आहा, आवय किंवा बापूय, तेय लायबल जाताय. आनी तितून 2 वर्सां आहाय. भुरग्यांनी समज विदाउट कन्सेंट वेने गाडी, तेन्ना ते जबाबदार ना म्हणटात. दीस इज वन वे ऑफ थिंकींग, बट दॅट इज फॉर देम टू प्रूव इन द कोर्ट ऑफ लॉ. गाडयेचें रजिस्ट्रेशन वयता 1 वर्साक, तो भुरगो जो अंडर एज ड्रायवींग करता ताका लायसन्स मेळना 25,000 सर. आनी मागीर फायन, समज PLO आहा, हे केसीन आहा तसो PLO आसल्यार मागीर 10,000 फायन. ते भायर अंडर एजाचे गाडयेच्या मालकाक 5,000, गाडी चालक आहा ताका 5,000, आनी बाकीचेय आहा. आनी 199 प्रमाणे आवय किंवा बापूय आहा ताका अप टू 3 वर्सां सजा आहा, इम्प्रिजनमेंट. आतां तुमचे कडल्यान आमकां जाय ते तुमी हें वायडली सर्कुलेट केल्लें भुरग्यांच्या आवय बापायक कळपाक. रिपोर्ट होता तो तितून आवय बापायचो किंवा गार्डियनाचे नांव डिस्क्लोज करपाक जायना. जुवेनायल जस्टीस बोर्डाक वता ते आनी भुरग्याचेय नांव डिस्क्लोज करपाक जायना. आतां ही गोश्ट घडल्या, हितून ती गाडी म्हापसाची रजिस्ट्रेशन. तुमकां जर आतां ते हेजेर खुबशे एप्स आहाय, गाडयेचे ओनराचें नांव कळटा म्हूण, तुमी जर ते छापले तुमचेर केस जातली. आमी टोटल हे वर्साक एज ऑन डेट 1,236 केसीस केल्ल्यो आहाय ऑफ ड्रंकन ड्रायवींग. आनी अंडर एज ड्रायवींग किंवा रायडींग 326. आनी पयली बोबू मारताय कितें, पुलिसा नांवार फायन वाडली किंवा RTO नांवार असले ड्रायव करताय ते. म्हणजे आमी आतां डिसिजन घेतला ते ड्रायव करपाचे म्हणून वाडले फायन, वाडूं तेंकाय कळपाक जाय ना, शिक्षा जायना 100 रुपयांचेर बी. आतां लोकांक ते हेंच जायना. फीस्ट आणि नॉमिनाचे सगळे आम्ही ब्रिफिंग पहिले हेजेर केल्या. तुमकां ऑर्डर जे आम्ही कलेक्टरान इश्यू केल्या, द ऑर्डर विचार बीन इश्यू, तुमकां तेजी कॉपी दिली. सो इन दॅट सगळे डायव्हर्जन फ्रॉम पेंजीम टू ओल्ड गोवा, मागीर पणजी टू ओल्ड गोवा वाय कदंबा बायपास, साऊथ गोवा वेहिकल्स खंयच्या मार्गान येतले अँड वेर दे वील पार्क दे वेहिकल, सगळे ह्या ऑर्डरी निवडणूक आसा. आणि तुमकांय कॉपी मेळटली. आणि पोंडा साईड वेहिकल्स फॉर विच पार्ट दे वील कम, विच रोड, which diversion they will take, and how they will exit from that church premises, they are there. Divar side vehicles, and parking lots, khayche jagar kele. Now only one suggestion is and one advice, ki je passes ami issue kele, to at for the novenas, that will be discontinued for feast. Yeah, for feast. Second, that is tomorrow is the only day it will exist. After that, it will not be considered as a pass to enter into that area which we had given them as a parking lot. All the pass holders, please keep this in your mind.